नमस्कार मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र हो, रवींद्र चव्हाणांची अखेर आज घोषणा झालेली आहे की ते लोकसभेचे उमेदवार राहणार आहेत. तसं एक महिन्यापूर्वीच काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीने एकमताने ठराव पास केलेला होता आणि प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी शोकसभा घेतलेली आहे. अतिशय उत्तम असा प्रतिसाद आहे आणि रवींद्र चव्हाणांना निश्चितपणे होम ग्राउंडवर नांदेडमध्ये वसंतराव चव्हाणांच्या निधनाची सानुभूती मिळेल असं चित्र दिसते आहे. आता भाजपकडून रवींद्र चव्हाणांच्या विरोधामध्ये राम पाटील रातोळीकर जे विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत तेही तिकीट मागत आहेत. प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव सुरुवातीला होतं पण ते आता लोहा कंधार विधानसभेवर आणि त्यांना त्यांचे दोन्हीवरही हात ठेवून आहे ते. जर पक्षाने लोकसभेचा आदेश दिला तर मी लोकसभा निवडणुकीलाही तयार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण त्यांनी लोहा कंधारमध्ये लढतीला तयारीला सुरुवात केलेली आहे. बहीण विरुद्ध भाऊ अशा पद्धतीची चर्चा सगळ्या माध्यमांमध्ये होते आहे. आशाताई श्यामसुंदर शिंदे आणि कारण शेकापचे श्यामसुंदर शिंदे आमदार होते, त्यांची बहीण ही त्यांची पत्नी आशाताई शिंदे ही प्रताप पाटील चिखलीकरांची बहीण आहे आणि बहीण भावांमध्ये लढत होईल असं ते चित्र आहे. पण इथं नायगावमध्ये जर राम पाटील रातोळीकर हे राहिले तर त्यांना ग्राउंडवर इलेक्शन कशा पद्धतीने लढण्याचा अनुभव नाही. त्यांनी काही विधानसभा लढवलेली नाही, लोकसभा लढवलेली नाही आणि लोकसभा आणि विधानसभा लढवण्यासाठी भरपूर मॅन पॉवर लागत असतो. नायगावकरांचा सगळे सोयरे आणि त्यांचा कुटुंब फार मोठं आहे, त्यामुळे ते निश्चितपणे मागच्या लोकसभेला ज्या पद्धतीने सगळी आखणी केली होती त्या पद्धतीने ते करतील. बेटमोगरेकर सुद्धा आहेत त्यांच्यासोबत. त्याच्यानंतर भास्करराव पाटील खतगावकर यांचा आणि मिनलताई खतगावकर यांचा फोटो बॅनरवर नाही असं पत्रकारांनी विचारलं होतं. मग रवींद्र चव्हाणांनी सांगितलं की आमची भेट ते जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला आले होते तेव्हा आमची भेट झालेली आहे, बोललं वगैरे काही नाही पण भेट झालेली आहे आणि ते पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने त्यांना जर त्यांनी तिकिटाची मागणी केली त्यांना तिकीट मिळालं तर ते अशा पद्धतीने निवडणूक होईल. म्हणजे आता बॅनर हे कार्यकर्ते काढत असतात त्यामुळे त्याच्यावर नसेल. नंतर त्यांचा मोठा या ठिकाणी नायगावमध्ये पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम होईल आणि त्यावेळेस मग त्यांना योग्य ते स्थान यामध्ये दिलं जाईल. आणि शंकरनगरच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भास्करराव पाटलांनी घोषणा केलेली आहे की वसंतरावांच्या विरोधामध्ये आम्ही त्यांनी हयात असताना अनेक वेळेस हे केलो पण आता नाही. आता भाजपने आम्हाला वसंतरावांच्या विरोधामध्ये लढा असं म्हटलं पण आम्ही नाही म्हणून सांगितलेलं आहे. आमची पूर्ण ताकद आम्ही रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी लावू आणि ते लावण्यासाठी रवींद्र चव्हाण लोकसभेला आणि आम्ही विधानसभेला अशा पद्धतीने भास्करराव पाटील खतगावकर आणि मिनलताई बोललेले आहेत. आता राहिला प्रश्न लोक मागे एक महिन्यापूर्वीच नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीनं माझ्या नावाचा ठराव लोकसभेसाठी घेतलेला आहे आणि तसा ठराव महाराष्ट्र प्रदेशकडे पाठवलेलाच आहे. आज खरं तर नायगाव मतदारसंघ हा स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबाचा होमग्राऊंड मतदारसंघ आहे आणि बरेच दिवसानंतर आम्ही बाकी तालुक्यामध्ये सगळीकडे शोकसभा घेतली आणि सर्वांची इच्छा होती की होमग्राऊंड असल्यामुळे थोडंसं आपण निवांत या ठिकाणी सभा घ्यावी आणि आज सर्व कार्यकर्त्यांच्या नायगाव उमरी धर्माबाद मतदारसंघाच्या वतीने आज या ठिकाणी शोकसभेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. शोकसभेसाठी सगळे पदाधिकारी आलेले आहेत. मेजर मिसिंग आहेत जे भाजपमधून काँग्रेसमधून आलेले आहेत, जे भास्करराव पाटील खतगावकर यांची अनुपस्थिती दिसत आहे. काय कारण आहे, त्यांना बोलवलं होतं का तुम्ही? नाही, त्यांची अनुपस्थिती म्हणण्यापेक्षा त्यांचा प्रवेश या ठिकाणी मुंबईमध्ये सोयीस्कर म्हणजे प्रदेश कार्यालयामध्ये झालेलाच आहे. आता परत दुसरा एक कार्यक्रम या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये मोठा कार्यक्रम घेऊन त्यांचा प्रवेश सोहळा या ठिकाणी होईल आणि प्रदेशकडून तशा सूचना आम्हाला येतील. त्यांचा बॅनरवरही फोटो दिसत नाहीये. बरीचशी चर्चा त्या या कार्यक्रमाची रंगत आहे. दो मिनल खतगावकर आहेत, भास्करराव पाटील खतगावकर आहे, यांचं बॅनरवर सुद्धा स्थान दिसलेलं नाहीये. नाही, बघा बॅनर जर आपण बघितलं तर कोणीही पदाधिकारी या ठिकाणी बॅनर काढतात पण त्यांचा असा विचार असेल की एक नाहीतर मोठा मेळावा घेतल्यानंतर त्यांना आपण सर्व स्थान देण्यात येईल, योग्य स्थान देण्यात येईल त्यांना. नायगावच्या विधानसभेचं काय ठरलंय ते देखील प्रचार करत आहेत मिनल खतगावकर. बघा, तिकीट मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्याच्यामध्ये मिनलताईने या ठिकाणी पक्षाकडे उमेदवारी अर्जाची मागणी केली आहे आणि प्रदेशहून जे सूचना जिल्हा काँग्रेस कमिटीला आणि आम्हाला येतील आणि प्रदेशने कोणालाही या ठिकाणी विधानसभेला उमेदवारी दिली तर त्याचा सर्व आम्ही सर्वांनी मिळून प्रचार या ठिकाणी करू. दिलजमाई झाली अशी चर्चा आहे रवींद्र चव्हाण आणि खतगावकर यांची. खरंच खतगावकर आणि चव्हाण कुटुंबियाची भेट झाली आहे का? काही ठरलंय?
नाही तसं अद्याप आमचं काही ठरलेलं नाही आहे. चव्हाण आणि खतगावकर कुटुंबीय आम्ही मुंबईलाच त्या ठिकाणी भेटलो होतो, आमच्या पक्षाची एक बैठक होती आणि खतगावकर साहेब त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. तिथंच आमची एक बैठक झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईलच काय नेमकं. नायगावच्या विधानसभेबाबत काय राहील, कारण की वसंत चव्हाणचा गड मानला जातो नायगाव विधानसभा. नाही, नायगाव विधानसभा हे वसंतराव चव्हाणचा गड होता हे मी पूर्वीच आपल्याला सांगितलेलं आहे. पण शेवटी पक्ष व्यक्तीपेक्षा पक्ष महत्वाचा असतो आणि पक्षाशी जे निर्णय आम्हाला सर्वांना देईल ते आम्हाला बंधनकारक राहील. ते रवींद्र चव्हाण यांनी आताच आपल्या सोबत लोकसभेचं तिकीट, कारण भाजप तर लोकसभा ही विधानसभेसोबत नको अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची मागणी होती. पण निर्वाचन आयोगाला हा रिपोर्ट गेलेला आहे, 30 ऑगस्टलाच हा रिपोर्ट गेलेला आहे, त्यामुळे निर्वाचन आयोगाला ही जागा रिक्त झालेली आहे आणि विधानसभेसोबत ती जागा भरावी लागेल. त्याच्यामुळं इलेक्शनमध्ये काही फार इकडं तिकडं होईल असं नाही. पण आता प्रश्न हा आहे की भाजपने दसकी घेतली काय, कारण सगळी लाट ही रवींद्र चव्हाणांच्या बाजूनी असल्यामुळं भाजप आता त्यांचा उमेदवार निश्चित करण्यामध्ये चाचपणी करतो आहे. त्यामध्ये मारुतराव कवळे गुरुजी यांचं देखील नाव आहे आणि मारुतराव कवळे गुरुजींनी 2-4 दिवसाखाली सकाळला बोलताना असं म्हटलेलं आहे, सत्याच्या लढाईमध्ये नातेगोती जपायचे नसतात, तिकीट दिल्यास निवडणूक लढवणार असं मारुती कवळे गुरुजींनी म्हटलेलं आहे. मारुती कवळे गुरुजी यांनी भाजपकडून तिकीट मिळाल्यास नायगाव विधानसभेतून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवलेली आहे. ते शेती आणि सिंचनाच्या विकासावर भर देणार आहेत अशी त्यांनी स्पष्ट भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि हे नायगावच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. आता ते सुद्धा पक्षाने तिकीट लोकसभेचं दिलं तर लोकसभा लढू, विधानसभेचं दिलं तर विधानसभा लढू असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग राम पाटील रातोळीकर असतील का मारुतराव कवळे गुरुजी लोकसभेला रवींद्र चव्हाणांच्या विरोधात असतील हे आपल्याला पाहावं लागेल. नायगाव विधानसभा मतदारसंघातून आपण भाजपकडून उमेदवारी मागितलेली आहे, त्यामुळे आपल्याला भाजपने तिकीट दिलं तर आपण निवडणूक लढवणार असल्याची भूमिका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक तथा भाजपचे नेते मारुतराव कवळे गुरुजी यांनी घेतलेली आहे. शेवटी राजकारणात नातेगोती याला काही महत्व नाही, म्हणून तर सत्तेसाठी महाभारत घडल्याचं सुतोवाच कवळे गुरुजी यांनी करत एका दगडात अनेक पक्षी मारलेत असं सकाळ न्यूजमध्ये म्हटलेलं आहे. सकाळच्या थेट भेट उपक्रमात सोमवारी 30 सप्टेंबर रोजी उद्योजक मारुतराव कवळे गुरुजी हे बोलत होते. ते म्हणाले, कृषी प्रधान देश आहे आपल्या आणि त्यासाठी काम होणे आवश्यक आहे. आपला देश कृषी प्रधान आहे आणि विद्यमान आमदारांनी रस्ते नाली व समाज मंदिर हे काम केलेलं आहे, पण एका गोष्टीवर काम करून चालणार नाही तर याच्या पुढं आपल्याला जावं लागेल. सगळ्यात प्राधान्याने प्रश्न कुठला असेल आणि जो प्रश्न कवळे गुरुजींनी ऐरणीवर आणलेला आहे तो नायगाव नांदेडच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कवळे गुरुजींनी असं म्हटलेलं आहे की सिंचनाला प्राधान्य दिलं पाहिजे व दुसरं महत्वाचं काम काय आहे तर त्यांनी म्हटलेलं आहे की शेतीला जोडणारे रस्ते पाहिजेत. नुसते गावामध्ये नाल्या रस्ते करून चालणार नाहीत तर शेतीला जोडणारे रस्ते पाहिजेत, सिंचनाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि वीज ही शेतकऱ्याला कशी मिळेल आणि पूर्ण वेळ वीज कशी राहील, विजेवर काम करावं लागेल, वीज दिली पाहिजे. कारण ग्रामीण भागाचं जर उत्पन्न वाढवायचं असेल आणि ग्रामीण भाग हा कृषी प्रधान असल्यामुळे शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीकडे आपलं जर दुर्लक्ष झालं तर मग कसं होणार, शेतकरी आत्महत्या कशा थांबणार. आज आमच्याच मतदारसंघात नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत याकडं त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. याचं कारण शेतकऱ्यांकडे राज्यकर्त्यांनी केलेलं दुर्लक्ष हे आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. हे जर आपण व्यवस्थित अभ्यासलं, व्यवस्थित लक्षात घेतलं आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आपली ही कमतरता विकसित करून पुढे नेली, आपण सिंचनासाठी काही नव्या योजना आणल्या, म्हणजे आमच्याकडं पद सत्ता पैसा नसतानाही नांदेड जिल्ह्यामध्ये एवढं मोठं काम आम्ही उभं केलं, 4,500 हातांना रोजगार निर्माण करून दिला, आज शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढा संदर्भात आम्ही नियोजन केलेलं आहे, आमच्या भागात तरुण वर्ग आत्मविश्वासाने शेती करून प्रचंड उत्पन्न काढत आहे, याला जर सत्तेची जोड मिळाली तर निश्चितच या भागाला खूप पुढे घेऊन जाता येऊ शकते अशा पद्धतीचं व्हिजन कवळे गुरुजीने बोलून दाखवलेलं आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटते. मतदारांना काय वाटेल हे आपण पाहू पुढच्या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये.
पण एखादा नेता अशा पद्धतीने व्हिजन घेऊन येत असेल तर त्या भागातल्या जनतेने मतदारांनी या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सकाळ जे माध्यम आहे अॅग्रोवन हे महाराष्ट्राचं प्रेरणा स्रोत आहे असंही कवळे गुरुजींनी म्हटलेलं आहे. कारण यामध्ये बातम्या सदर लेख यातून शेतकरी प्रेरित होत असतो, शेतीकडे वळत असतो. शेतीला आपल्या भागामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं स्थान आहे पण शेतीमध्ये मोठी ताकद आहे, पण इथल्या तरुणांना मार्गदर्शन करणारं नेतृत्व हवं असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. दरवर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये 650 ते 1100 मिलीमीटर पाऊस पडतो. आमच्या किनवट माहूर भागामध्ये 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. पाणी कुठं कमी आहे म्हणजे त्यांनी याची तुलना इस्रायलशी केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एखादा लोकनेता आपल्या शेतीची तुलना इस्रायलशी करतो आहे तेव्हा त्याच्याकडे काहीतरी व्हिजन आहे. इस्रायलसारख्या देशामध्ये 350 मिलीमीटर पाऊस पडतो आणि आपल्याकडं तर 1100 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो आहे. तर तिथं पाणी कमी नाही, इथे 3 पट पाणी इस्रायलच्या तुलनेमध्ये जास्त आहे. आपल्याकडं फक्त नियोजनाचा अभाव आहे, प्लॅनिंग नाही. आपल्याला प्लॅनर व्हायचं आहे असं कवळे गुरुजींनी सांगितलेलं आहे आणि निश्चितच शेतकऱ्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बाब आहे. विधानसभा निवडणूक लढविण्याविषयी त्यांनी सक्षम असल्याचं म्हटलेलं आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येताना कोणताही शब्द दिला का असं विचार, त्यांनी म्हटलं कोणताही शब्द दिलेला नाही. त्यांच्याकडे मी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढविण्याची भूमिका मांडलेली आहे. विधानसभा निवडणूक लढविण्याविषयी सक्षम आहे. पक्षाने लोकसभेचं तिकीट दिलं तर ती सुद्धा लढवणार आहे, नाही दिल्यास आहे त्या कामाकडे लक्ष देणार आहे. अशोक चव्हाण यांना नेता मानतो. नेत्याचा जो आदेश असतो तो आपण शिरोधारी मानून काम करणार असं कवळे गुरुजींनी सांगितलेलं आहे. आणि मग अशोक चव्हाण भाजपचं त्यांना लोकसभेचं तिकीट देतील का विधानसभेचं तिकीट देतील, दाजींना सोडून, कारण दाजी त्यांना सोडून काँग्रेसमध्ये आता गेलेले आहेत. आणि मग मिनलताईची अपेक्षा आहे विधानसभेची, त्या विधानसभेला असतील. आणि रवींद्र चव्हाणांच्या विरोधामध्ये जर कवळे गुरुजी असतील तर नवा चेहरा आहे, कोरी पाटी आहे आणि त्यांनीही काही अगोदर इलेक्शन केलं नाही, पण या भागामध्ये 4500 हातांना त्यांनी काम दिलो असं म्हणत आहेत आणि पुढचं व्हिजन इस्रायलच्या धर्तीवर शेती करतो म्हणत आहेत, तर हे लोकांना अपील होण्यासारखं आहे. लोकसभेला खूप मोठी संधी आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, तेथील म्हणजे येथील जी जनता आहे ती कवळे गुरुजी म्हणाले की हुशार आहे, जनता सगळं ओळखून असते आणि त्या पद्धतीने ती हे करेल. काँग्रेस उमेदवार निवडून देऊन भाजपचे सरकार असल्याने येथे काही फायदा होणार नाही हे जनतेला कळते. त्यामुळं लोकांना सहानुभूती वाटणं किंवा सहानुभूतीचा विषय यापेक्षाही काय महत्त्वाचं असेल, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोकांना कामाला आणि विकासाला लोकांनी महत्त्व दिलं पाहिजे आणि लोक कामाला आणि विकासाला महत्त्व देतात सहानुभूतीपेक्षाही. आणि म्हणून माझ्या नावाने कोणी ओळखत नाही पण कवळे गुरुजी म्हणून मला ओळखतात. अशोक चव्हाण अचानक भाजपमध्ये गेले आणि त्यामुळं भाजपचा या ठिकाणी पराभव झाला. नांदेड लोकसभेत भाजपचा पराभव होत नव्हता, अशोक चव्हाण अचानकपणे गेले, लोकांना विश्वासात घेण्यात ते कमी पडले आणि लोकांना ते आवडलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली. सगळ्यांना वाटलं की जिल्हा एका बाजूला गेलेला आहे, आता काय करायचं, विरोधात कोणी राहिले नाही अशी मानसिकता झाली. त्यामुळं कोणी असे काम केले नाही आणि लोकांना कोणी समजावून सांगितलेलं नाही, त्यामुळं लोकसभेला फटका बसला की आपल्याला विरोधकच करू नये. कारण प्रताप पाटलाची एवढी मतं आणि अशोक चव्हाणांची एवढी मतं, ते 4.5 लाख ही 5 लाख म्हणून 9 लाख मतं होतील भाजपला अशा भ्रमामध्ये गाफील भाजप राहिली असं कवळे गुरुजींनी म्हटलेलं आहे. आणि आरक्षणाच्या प्रश्नावर रवींद्र चव्हाणांनी काही भूमिका घेतली, मिनलताईंनी तर धनंजय पाटलांची भेट घेतली. कवळे गुरुजींनी याबद्दल विचारलं तर ते म्हणाले की मराठा आरक्षणाची मराठवाड्याला सर्वात मोठी गरज आहे, तो प्रश्न जिवलंत आहे. या प्रश्नाला आचारसंहितेपूर्वी निजाम गॅजेट लागू होऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्या गॅजेटनुसार जरांगे पाटलाची मागणी मान्य केली जावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी वातावरण स्थिर होईल, हे जर झालं तर प्रश्न सुटला तर बऱ्यापैकी वातावरण स्थिर होईल आणि भाजपला एक चांगली परिस्थिती निर्माण होईल. अशोक चव्हाणांचा जो विरोध आहे, अशोक चव्हाणांबद्दलचा जो जनतेच्या मनामधला रोष आहे तो कमी होईल असा विश्वास कवळे गुरुजींनी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून मग मारोतराव कवळे गुरुजी जर रवींद्र चव्हाणांच्या विरोधात राहिले तर त्यांना टफ अशी आटीतटीची टक्कर होऊ शकते का, आपल्याला काय वाटते? कारण आपण ग्राउंड लेवलवर असता
भावनेची लाट अधिक महत्वाची आहे का विकासाची कामं अधिक महत्वाची आहेत, आणि भाजप बद्दलचा जो नेरेटिव्ह आहे लोकांमधला तो बदललेला आहे काय? जरांगे फॅक्टर हा प्रश्न जर सुटला नाही तर तो स्थिर होईल काय? आणि मराठा वोट बँक जी आहे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जी जरांगेच्या पाठीमागे उभं टाकली ताकद आहे, ती भाजपच्या विरोधात जाणार नाही काय? अशी असंख्य प्रश्न आहेत. मित्र, आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवा. या चॅनलवर नवे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.